लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आता महाविकास आघाडीच्या आशा चांगल्याच उंचावल्यात, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आतापासूनच सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाल्यात, तर महायुती मात्र यावेळी सावध भूमिका घेताना दिसते. महायुतीला लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाचं खापर हे मुख्यतः भाजपवर फोडलं जाते. महत्वाचं म्हणजे भाजपने देखील आपल्या चुका मान्य करत आता त्यावर काम करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पाडून भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली असे आरोप भाजपवर सातत्याने होताना दिसत आहेत. त्यातच राज्यात मनोज जरांगेंनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे देखील लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसलाय. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत हेच अपयश टाळण्यासाठी भाजप आतापासूनच तयारी लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच नुकतंच मनोज जरांगे यांनी शरद पवारांनी मराठा समाजाचा आजवर वाटोळ केला असं म्हटलंय. त्यामुळे आता भाजप नेमके आपल्या चुका कशा पद्धतीने सुधारताना दिसतोय आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून भाजप विधानसभा निवडणुकीत मैदान मारू शकेल असं म्हटलं जातंय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करू शकेल असा पहिला मुद्दा म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर. लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त प्रभावी राहिलेल्या मुद्द्यांमध्ये मनोज जरांगे हा एक महत्वाचा फॅक्टर होता. त्यामुळे आता ना सत्ताधारी मनोज जरांगेंना दुर्लक्षित करू शकतात ना विरोधक. दोघांचं देखील यश अपयश हे मनोज जरांगेंच्या हातात असल्याप्रमाणे सध्याची स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारने मराठा आरक्षणाचं दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्याने मनोज जरांगे महायुती विरोधात आक्रमक झाले होते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्व उमेदवारांना पाडा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेऊन देखील मराठा समाजाला अपेक्षित आरक्षण मिळालं नाही, तर छगन भुजबळ यांनी जाहीरपणे मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळे शिंदे आणि पवार या दोघांच्याही विरोधात मराठा समाज आक्रमक झाला होता. मात्र या दोघांपेक्षाही मराठा समाज देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अधिक आक्रमक झाला होता. फडणवीसांनी आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचा आदेश दिला होता असा झालेला आरोप, ते मराठा आंदोलक आक्रमक झालेले असताना ओबीसींच्या व्यासपीठावर जाऊन घेतलेली भूमिका, यामुळे फडणवीस हेच मराठा समाजाचे शत्रू असल्याचं चित्र तयार झालं. यामुळे मराठा समाज हा प्रामुख्याने भाजपच्या विरोधात गेला होता. त्यामुळे याचा फायदा आपोआपच महाविकास आघाडीला झाला आणि मवियाचे जास्त उमेदवार निवडून आले. मात्र आता मनोज जरांगेंनी राज्य सरकारने आरक्षणावर निर्णय घेतला नाही तर निवडणुकीत 288 जागांवर मराठा उमेदवार उभा करणार असल्याचा इशारा दिला. 20 ऑगस्ट पासून इच्छुकांना आंतरवली सराटीत देखील बोलावले. जर खरंच मनोज जरांगेंनी आपले उमेदवार निवडणुकीत उभे केले तर अर्थात महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन होणार हे स्पष्ट आहे. ज्या मराठा मतदारांनी मराठवाड्यात भाजपचा व्हाईट वॉश करून मवियाला 8 पैकी 7 जागा मिळवून दिल्या, त्यातले मतदार आता मनोज जरांगेंच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहू शकतात. त्यामुळे मवियाच्या उमेदवारांच्या मताचं विभाजन होण्याची शक्यता आहे. हाच पॅटर्न महाराष्ट्रभरात देखील चालू शकतो. महायुतीच्या विरोधात असणारे मतदार मवियाऐवजी मनोज जरांगेंच्या उमेदवारांचा पर्याय स्वीकारू शकतात. त्यामुळे जरांगेंनी उमेदवार उभे करण्याचा फायदा अंतिमतः महायुतीला होऊ शकतोय. त्यानंतर भाजपला यश मिळवून देणारा दुसरा फॅक्टर ठरू शकतात ते म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आपले 240 ते 250 उमेदवार उतरवणार असल्याचं सांगत स्वबळाची घोषणा केली आहे. मात्र तरी देखील राज ठाकरे हे भाजपलाच पूरक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळते. आरक्षणाच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधकांची देखील बोलायची हिंमत होत नसताना राज ठाकरे यांनी मात्र थेट महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हटलंय. त्यामुळेच कुठेतरी राज ठाकरे अजून देखील महायुतीचाच भाग असल्याची चर्चा होताना दिसतात. आता राज ठाकरे यांनी जर 200 पेक्षा जास्त मतदारसंघात आपले उमेदवार उतरवले तर अर्थात याचा फटका उद्धव ठाकरेंना बसू शकतोय. त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या मतांमध्ये विभाजन होऊ शकतं. ठाकरे आडनावाभोवती असलेल्या भावनिकतेमुळेच अनेक शिवसैनिक शिवसेना फुटल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंसोबत राहिले. पण ठाकरेंचं मवियासोबत जाणं आणि दुसरीकडे शिंदेंचं महायुतीसोबत जाणं ज्यांना पटलं नाही असा शिवसैनिक आणि मनसैनिक राज ठाकरेंचा तिसरा पर्याय स्वीकारू शकतो. मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सुरुवातीपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करत आल्याने या दोन्ही पक्षाची वोट बँक बऱ्यापैकी सारखी आहे. त्याचमुळे राज ठाकरे हे जर निवडणुकीच्या मैदानात उतरत असतील तर त्यांच्या उमेदवारामुळे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांच्या मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा हा भाजपलाच होताना दिसेल. त्यानंतर तिसरा फॅक्टर असेल तो म्हणजे महाविकास आघाडी फुटीची चर्चा. महाविकास आघाडीत आतापासूनच मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळते. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदावरून बोलताना आम्हाला कोणत्याही सर्वेची गरज नाही, कोणत्याही परिस्थितीत राज्यात ठाकरे 2 सरकार येणार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार असं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रमोट केले जाते. उद्धव ठाकरे यांनी केलेले दिल्ली दौरा हा देखील यासाठीच असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलभिडूशी बोलताना ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री अशी परंपरा असल्याचं वक्तव्य केलंय. शरद पवारांनी देखील या त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून संघर्ष रंगल्याचं पाहायला मिळतंय.
मात्र संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा असेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावे, आम्ही त्या नावाचं स्वागतच करू असं म्हणत एक प्रकारे आव्हानच दिलंय. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून ठाकरे गट आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. अशा परिस्थितीत इतर मित्रपक्ष जर ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यास तयार झाले नाही तर मात्र महाविकास आघाडीत फूट पडू शकते, ज्यामुळे उद्धव ठाकरे स्वतंत्र निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास महाविकास आघाडीला मिळणाऱ्या मतांचं देखील विभाजन होईल. थोडक्यात जास्तीत जास्त पक्षांना निवडणुकीत उतरवून मतांचं विभाजन झाल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा महायुतीलाच होताना दिसू शकतोय. त्यानंतरचा चौथा फॅक्टर म्हणजे अजित पवार स्वतंत्र लढू शकतात. जेवढे जास्तीत जास्त पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतील तेवढे मतविभाजन होऊन त्याचा फायदा महायुतीला किंवा भाजपला होताना दिसेल. जसं 2019 वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपला झाला होता असं बोललं जातं. वंचित बहुजन आघाडीने सर्वच मतदारसंघात आपले उमेदवार दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला झाला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याची देखील टीका झाली होती. आता तीच खेळी भाजप अजित पवारांच्या माध्यमातून खेळताना दिसू शकतोय. अजित पवार सध्या स्वतंत्रपणे प्रचार करताना दिसतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द वगळून अजित पवार या योजनेला प्रमोट करताना दिसतात. त्याचबरोबर जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांनी केलेला दौरा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेला प्रचार पाहता अजित पवार आता स्वतंत्रपणे आपली ताकद वाढवताना दिसतात. अजित पवारांनी शरद पवारांविषयीची आपली भाषा सुद्धा सौम्य केली, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांमध्ये विभाजन करण्याचा त्यांचा डाव असेल. अशा परिस्थितीत अजित पवार सुद्धा एकटे निवडणूक लढले तर रिंगणात उमेदवारांची गर्दी होऊ शकते. एकूण जितके जास्त पक्ष निवडणुकीत उतरतील तेवढ्या मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन होईल आणि त्याचा फायदा अखेर भाजपलाच मिळेल अशी रणनीती भाजपने आखलेली दिसते. तुम्हाला काय वाटतं, या चार फॅक्टरमुळे खरंच भाजप विधानसभेत महाराष्ट्राचं मैदान मारू शकेल का, की या गोष्टी भाजपलाच विरोधात जातील? याबद्दलची तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.